हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारची सकाळची माझी सुरुवात झालेली आहे दिवसाची. मिस्टरना टिफिन वगैरे बनवून दिला आहे, माझा चहा वगैरे झाला आहे आणि आता मी आधी फरशी क्लीन करून घेते, कारण आता मी तसंही ठरवलं आहे रोज फरशी नाही क्लीन करायची, तर एक दिवस आड किंवा दोन दिवसातून एक वेळ करत जाईन, कारण आता थोडासा त्रास होतो आहे त्यामुळं जास्त असं मला वाकून आता कामं जमत नाही आहेत. त्यामुळं मग एक दिवस आड करून असं मी ठरवलं की फरशी पुसून घ्यायची. तर आता सकाळी सगळं आधी झाडू वगैरे मारून घेतला, बाकीची क्लिनिंग करून घेतली आणि आता फरशी पुसून घेते. आणि फरशी पुसताना कधीतरी म्हणजे नेहमी तर मी हळद मीठ आणि गोमूत्र टाकते, पण कधी तर डेटॉलही टाकते. आणि डेटॉलही टाकून डेटॉल टाकल्यामुळं काय होतं, जर जर्म्स वगैरे असतील काय तर ते क्लीन होऊन जातं पूर्ण. तर आता त्याच्यानंतर मग माझी आंघोळ वगैरे झाली आणि आधी मग आता नाश्ता बनवते मी, कारण भूक लागली, वेळ पण झाला आहे, ऑलमोस्ट 10 वाजत आले असतील. आणि आधी नाश्ता बनवून घेते, मग नाश्ता केल्यानंतर थोडीशी देवपूजा करते, कारण क्लिनिंगमध्ये पहिल्यासारखं आता म्हणजे लवकर होत नाही आहे, अर्धा पाऊण तास जातो फरशी पुसण्यात पूर्ण सगळा, त्यामुळं मग वेळ पण होतो, कारण टिफिन 8 पर्यंत तयार होतो, मग त्याच्यानंतर थोडा वेळ 5-10 मिनटं इकडं तिकडं जातात, मग त्याच्यानंतर मग फरशी वगैरे क्लीन करते मी. मग एक कधी 9-9:30 वाजतात आंघोळ वगैरे, मग त्याच्यामुळं 10 वाजतातच. त्यामुळं मग आधी आज नाश्ता करून घेते आणि मग देवपूजा करते. आणि आता नाश्त्यामध्ये उपमा बनवते मी. आणि आज जन्माष्टमी पण आहे, म्हणजे काल काही लोकांनी कालही हे केली, सेलिब्रेट केले, काही लोकांनी आज केली, तर मी पण कालच पूजा वगैरे करून घेतलेली, दाखवलेलंच तुम्हाला. फक्त मिक्सर बंद होता त्यामुळं मला लोणी वगैरे प्रसाद ठेवता नाही आला, आणि बाहेरून तर काही विकत आणून नव्हतं ठेवलं मी. आणि संध्याकाळी 12 वाजेपर्यंत म्हणजे पाळणा वगैरे मला माहीत होतं यावर्षी होणार नाही, त्यामुळं मग मी सुरुवातीला जास्त असा विचार नाही केला. आणि आता झाली माझी देवपूजा आणि छान वाटतं आहे आता. पण ज्यांनी म्हणजे मोस्ट ऑफ लोक तर साजरी करतातच, म्हणजे आजच शक्यतो काही लोकांनी जन्माष्टमी साजरी केली, काल नाही. आणि यावर्षी असं योग होता की जेव्हा श्रीकृष्ण जन्म झाला, म्हणजे तेव्हाचे सगळे जे नक्षत्र दिवस वगैरे होता, तर तो कितीतरी वर्षांनी आज योग आलेला होता, म्हणजे यावर्षी 6 आणि 7ला दोन्ही दिवशी चालत होत्या ॲक्च्युली, तर तोच योग या जन्माष्टमीला सुद्धा होता, तर त्यामुळे विशेष होती या यावर्षीची जन्माष्टमी. आणि आज जन्माष्टमी निमित्तानं मला विहीचे फोटो काढायचे होते, पण आता ती या कंडिशनमध्ये नाही आहे की फोटो वगैरे काढून देईल, शांत पण उभा राहणार नाही, त्यामुळं मग मी विचार केला एवढी सगळी मेहनत करून ही काहीच नाही करू देणार, त्यामुळं मग मी यावर्षी तर नाही काही तिचं फोटोशूट वगैरे केलं, मागच्या वर्षी केलेलं. तर आता माझे कपडे सगळे धुवून झाले आणि आता सुकट टाकते. आणि काल मी सांगितल्याप्रमाणे काल म्हटलेलंच मी की कपडे धुणार सकाळपासून धुवायचं म्हणत होते, पण झालेच नाही, मग शेवटी तशीच राहिले. मग आज 2 दिवसाचे कपडे होते आणि याच्यातच 1-1.5 तास गेला, खूप वेळ लागले धुवायला, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता नीट बसता येत नाही आहे, त्यामुळं थोडंसं आता प्रॉब्लेमही यायला लागला आहे. तरीही मग आता हे कपडे वगैरे पूर्ण धुवून झाले, आता ते व्यवस्थित सुकून टाकते. आणि आज थोडंसं क्लायमेट वेगळंच आहे, म्हणजे असं वाटतं की पाऊस येईल, पूर्ण असं ढग आलेत आणि ऊन वगैरे तर काही बिलकुल नाही आहे, त्यामुळं कपडे सुकतील का नाही तेही माहीत नाही. आणि आता दुपारची कामंही होत आलेत, म्हणजे जेवण वगैरे आता करायचं, कपडे धुवायच्या आधी मी कधी जेवण नाही करत, कारण म्हणजे असं पित्ताचा त्रास असल्यामुळं आणि ॲसिडिटी वगैरे होते, कधी कधी वाकल्यानंतर असं काम जमतच नाही, किंवा मग असं ते जेवण बाहेर आल्यासारखं होतं, त्यामुळं शक्यतो मी नाश्ता वगैरे म्हणजे सकाळची फरशी पुसताना पण आधी नाश्ता नाही करत आणि कपडे धुतानाही आधी जेवण वगैरे नाही करत. तर आता व्यवस्थित पूर्ण सगळे कपडे वगैरे सुकत टाकतात आणि मग नंतर आता बाकीचं काम. तर आता जेवणासाठी आज काय बनवलं दाखवते. तर जेवणासाठी गवारची भाजी होती आणि चपाती होती दुपारच्या जेवणात. मग दुपारचं जेवण वगैरे केलं मग, आणि नंतर रात्रीच्या जेवणासाठी मी भात वरण बनवून ठेवलेलं, आणि ही थोडी आमटी होती कालची तशीच राहिलेली ती फ्रीजमध्ये, तर ती गरम करून ठेवली मी. आणि बिहीच्या पप्पाने येताना मग नूडल्स आणलेल्या, तर मग त्या नूडल्स घेतल्या म्हणजे खायला घेतल्या मी,
आणि मग नंतर जास्त काही भूक पण नाही राहिली, त्यामुळं मग मी नंतर भाकरी किंवा भाजी वगैरे काही नाही बनवली, फक्त वरण भातच बनवलेलं. आणि आता नूडल्स थोडे होते ते मी खाऊन घेते, आणि यावेळी नूडल्स खूप छान होत्या, म्हणजे टेस्टी होत्या, जरा त्यांनी दुसरीकडून आणलेल्या बहुतेक, नाहीतर मग घरी बनवतो तर एवढ्या छान होत नाहीत नूडल्स वगैरे. मंचुरियन वगैरे जमतात मला, पण नूडल्स एवढ्या म्हणजे जशा बाहेर पडतात तशा परफेक्ट नाही जमत. आणि यावेळी खूप दिवसांनी अशा टेस्टी लागलेल्या, त्यामुळं मी पण मग नूडल्स खाल्ल्या व्यवस्थित, आणि मग नंतर काही जेवणही केलं नाही कारण भूक पण नाही लागली, म्हणजे याच्यातच होऊन गेलं माझं. तर मग नंतर पालेभाज्याही आणलेल्या ह्यांनी येताना, तर त्या पालेभाज्या आधी निवडून ठेवा म्हटलं, तर ही चवळीची भाजी मी विचार केला की उद्या बनवून घ्यायची ही, तर त्यामुळं मग ही चवळीची भाजी निवडून घेते मी आत्ता. आणि मेथीचीही एक जुडी आहे, तर तीही आताच निवडून ठेवते, कारण मग कधी कधी काय होतं निवडायचं तसंच राहून जातं, मग त्या उगाच खराब होऊन जातात, त्यामुळं मेथीची मग मी शक्यतो थोडी मोठी मोठी हे करून अशीच प्लॅस्टिकच्याच बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देणार, आणि चवळीची आहे ती धुवून तशीच रात्रभर बाहेर ठेवून, म्हणजे रात्रभर त्याचं पाणी व्यवस्थित निघून जाते. आणि मागं माझ्या तुम्हाला दिसत असेल किचन खालचं सामान, तर हे असंच आहे, इथं मला एक पडदा बनवायचा आहे, पण आता कधी होतो आहे काय माहीत, त्याला मी खूप दिवसापासून म्हणते बनवायचं, बघू कधी होईल त्यावेळी तुम्हाला नक्की दाखवून मी. तर आता भाजी तर निवडून होते, मग जेवण तर काही ऑलरेडी झालेलंच आहे माझं, आणि आता मग त्यानंतर भांडी वगैरे क्लीन करून घेते. आणि आज भांडीही जास्त नाही आहेत कारण जेवण पण जास्त बनवलेलं नाही आहे, त्यामुळं मग थोडी भांडी होती तर ती पटकन क्लीन करून घेते. आणि उशीर पण होतो आहे आजकाल, म्हणजे नेहमीच रोजच 12 वाजता झोपायला, पण रात्री विहीनं अजिबात बिलकुल नीट झोपू दिलेलं नाही आहे, त्यामुळं झोपच नाही झालेली, कारण रात्रीची बऱ्यापैकी मध्ये उठून ती रडत होती. तर त्यामुळं आणि काल म्हणजे आज दिवसा पण झोपले नाही आहे, आज दुसऱ्या दिवशी हा व्लॉग एडिट करते, त्यामुळं सांगते मी दुसऱ्या दिवशी झोपलेलं नाही आहे, त्यामुळं आता काय माहीत परत आणि पित्त वाढत आहे काही काय. तर हे जे आहे तांदूळ, तर ते मी तांदूळ आता अनारसेसाठी भिजत घालते आता, आणि 3 ते 4 दिवस भिजवावे लागतात, त्यामुळं मग हे आणि हे राशनचे तांदूळ आहे, तर हे व्यवस्थित आधी मी नळाच्या पाण्याने 1-2 वेळ धुवून घेतले आणि नंतर फिल्टरच्या पाण्याने. तर जेव्हा अनारसे बनवेन तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत सगळी रेसिपी शेअर करेन, जे आपण गवरायच्या फराळाच्या जे काय बनवेन ते. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा.